येणाऱ्या वर्षातील पीक पावसाची परिस्थिती त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज वर्तवणारी आणि विदर्भात प्रसिद्ध असलेली भेंडवळ येथील पारंपरिक गट मांडणीचे भाकीत मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. सुमारे 350 वर्षांच्या परंपरेनुसार दरवर्षी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी शिवारातील एका शेतात खड्डा खोदून त्यात पाणी भरलेला मातीचा घट ठेवला जातो. त्यावर कुडया, पुरी, भजी आदी तळलेले पदार्थ तसेच बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारच्या कडधान्यांची मांडणी केली जाते. रात्रीतून या पदार्थात आणि घटामध्ये काही बदल झालेले दिसून येतात. त्यावरून वर्षभराचा हंगाम, पीक पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचे भाकीत या घटमांडणीतून वर्तवले जाते. याकडे शेतकरी वर्ग, व्यावसायिक आणि राजकीय लोकांचेही लक्ष लागून असते. भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे या घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून अनुमान जाहीर करतात. या घट मांडणी प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरीही अनेक शेतकरी यावर विश्वास ठेवून आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन करतात. कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील आणि भावही चांगला मिळेल तर वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशभरात पीक चांगले येईल मात्र पिकांना अपेक्षित भाव मिळणार नाही. राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील परंतु देश आर्थिक अडचणीत असेल. पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे. अवकाळी पाऊस वर्षभर राहील. देशात आणि राज्यात गतवर्षी सारखी रोगराई नसेल असे या वर्षीच्या भाकीतमध्ये सांगण्यात आलंय. गौतम बनकर, कांचन निर्मळ, MCN News, औरंगाबाद.